दिल घूम घूम करे। आज के समाचार के पान खाओ नहीं खा सब समाज के समाचार क्या 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 आज के समाचार गोळ्या अपघाताला घालते ते तो आवटून समाजात सांगतो कुठल्या तरी पिक्चर दिसते ना ते आपले काय समाचार ते सांगा। अरे काल एका सुनाचा फोन आलता म्हणजे सुन माणसाचा म्हणू लागली माझ्या सासऱ्यानं दोन बायका केलेल्या आणि मग म्हणली आता म्हणलं मग आता तुम्ही कोणत्याने सासऱ्यानं बाहेर केलेल्या सासरा नोकरीला होता कुठंतरी पण हिला घटस्फोट न देता दुसरी बायको केलेली म्हणजे हिला पोटगी सुरू होती वाटतं ह्या सासूला तर हिला म्हणलं तू मागची चीज का मोहरची चीज म्हणजे पुढची पहिली चीज का ती म्हणली मी पहिलीची म्हणलं मग काय झालंय तर म्हणली त्यानं दुसऱ्या बायकोला घर घेऊन दिलंय नावावर करून तर म्हणलं घेताना करून दिलंय नावचं घर का त्याच्या नावचा त्यानं ट्रान्सफर केलंय तिच्या नावावर तर म्हणले घेताना तिच्या नावावर घेतलंय म्हणलं घेताना तिच्या नावावर घेतलंय म्हणल्यावर काय सिद्ध करता येत नाही ना ती म्हणू शकते मी घेतलंय म्हणून हिला पोटगी मिळत होती जणू तर मग ती सून म्हणत होती की मला त्या प्रॉपर्टीत मध्ये पुण्यात घर आहे जणू ते तर म्हणले त्याच्यात त्या पहिल्या सासूला मिळेल का हक्क त्याच्यामध्ये तर म्हणलं त्याच्यामध्ये तिच्याच नावावर घेतलेला असल्यामुळं नाही मिळायचा पण गावाकडचं घर असेल गावाकडं घर प्रॉपर्टी असेल तर ती कोर्टाकडून मागता येते हिला 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 काय लेकर तर म्हणलं हिला तीन लेकर अच्छा म्हणलं मग म्हणलं त्यानं पुण्यात घर घेतलं ते सासूच्या त्या दुसऱ्या सासूच्या नावाचं केलं मग आता म्हणलं हिचं काय तर म्हणलं हिला पोटगी मिळते का मग तर म्हणली नाही 15-16 वर्ष झालं बंद झाली तर म्हणली त्याच्या नावावर काम करू शकते का हो माहेरात राहते म्हणे हिची सासू आणि त्या सासू म्हणणारीला बाकीचे कोणी सांभाळत बी नसते ना माहेरातच राहत असेल ना मग ह्या सासूचं काय झालंय तिची पोटगी 15-16 वर्ष झाले बंद आहे मला तर झालंय असं की ती रिटायर झालाय आणि 16 वर्षापासून पोटगी बंद आहे 16 वर्ष हो तर म्हणलं मग कशामुळे बंद आहे तर म्हणली ते बदलून कुठं गेलाय पत्ता काय होता तर त्यांना ते सांगितलंच नाही कोर्टालाही सांगितलं नाही कोणाला सांगितलं नाही मग त्याच्यामुळं ती पोटगी त्यानं भरलेली भरलीच नाही ना आणि कोर्टानं वॉरंट काढू कोर्ट बी बेजार झालंय त्यानं ऍड्रेस बदलल्यामुळं पण आता पुण्यात घर घेतले जणू त्यानं तर हे कळलंय जणू म्हणलं काय करा तर म्हणलं याच्यात काय करता येईल तर म्हणलं तुम्ही काय करा म्हणलं तो ज्या डिपार्टमेंटला होता त्या डिपार्टमेंटमधून माहिती काढून आणा कारण घर बदललेलं जरी असलं पत्ता बदललेला असला जरी नंबर बदललेला जरी असला जिथून आपली पेन्शन निघणार आहे त्याला पेन्शन सुरू झाली ना तर जिथून पेन्शन निघणार आहे त्या डिपार्टमेंटला तर आम्ही खरं सांगू ना तो खरं सांगेल ना तर त्या डिपार्टमेंटमधून म्हणलं ती सगळी माहिती काढून आणा ह्याच्यासाठी जर लागलं तर वकिलांना विचारा म्हणलं जर ते तसे हे काढत असतील माहिती काढत असेल की त्या डिपार्टमेंटला त्यांनी कळवावं म्हणून तर तिकडून मग ते देतील नाहीतर मग माहितीच्या अधिकाराखाली तुम्ही मागा किंवा बायको आहे वारस आहे म्हणल्याच्या नंतर म्हणलं ते दाखवून सुद्धा ते डिपार्टमेंट देऊ शकते म्हणले तर मग ते बघा म्हणलं तिची पोटगी म्हणलं आपल्याला सुरू करता येऊ शकते म्हणलं तिची त्याचं झालेलं जेवढे 16 वर्षापासूनची पोटगी ती मिळू शकते म्हणलं घटस्फोट न घेता ह्यानं लग्न केलेलं आहे आणि पोटगी न भरता ह्यानं दुसरा संसार ते घर दार ते दिले तर ह्याचा बी थोडंसं कोर्ट विचार करू शकते म्हणलं त्याच्यामुळे म्हणलं तुम्ही हे करा ते ॲड्रेस काढा म्हणलं कारण खूप साऱ्या बायांच्या काय होते असंच होते ना की घर बदली तर ऍड्रेस बदलते तर फोन नंबर बदली एवढा समजा ड्युटीला आता पेन्शन सुरू आहे पण हिनं त्या डिपार्टमेंटला आधी का गेली नाही पेन्शन बंद झाली त्यावेळेस नारायण सगळ्यांना आता सांगतोय का कोणी आता हे माझे व्हिडिओ आपले बघू युट्यूबचा युट्यूबहून बघून त्या बाईने फोन केलाय मला क्या असं आहे मग कसं करताय आता हे माहित नसतंय ना लोकांना युट्यूबला आता कधी आलो तेव्हापासून खूप सारे लोक आता फोन करायला लागलेत ना की काय करता येईल याच्यामध्ये म्हणून हे सांगावं लागतंय तर कोण सांगायला लागले कुणाची पेन्शन बंद 16 वर्ष ही बसली ना कोण वॉरंट काढून वॉरंट कुठं लावते कुठं लावते त्यानं पत्ताच बदलल्यावर मग वकिलाचं बी दिमाग नाही का चाललं की ते चप्पट कोणत्या डिपार्टमेंटला आता तिथून कुठे ड्युटीला होता आता ही ना कुठपर्यंत पाठपुरावा केलाय वकिलापर्यंत हे बी महत्वाचं आहे ते बी करा
तुम्ही पाठपुरावा कसा करतात कोर्टात? आता दर महिन्याला आली का पडगी एवढंच विचारून आपण त्यात नाही जमा नाही झाली ते कुठे वॉरंट हे नाही. कधी कधी काय होतंय ना की आरोपी लोक जे असतात का तर हे सारखं म्हणजे जे वकील असतात का हिचे बिन त्याचे बी हे दोघं एकत्र बसून हे करतात कुठाने. मग बघता मग ते ते कसा करत असतो ते आपलं म्हणणं तसं हे नाही. पण त्याला काय वाटतं माहिती आहे का की मी हिला हिची पोटगी भरूस तर मी कोर्टात वकिलाची बी भरतो ना. वकिलाला फी जाऊ द्या पण हिला मी एक रुपया बी देऊ देत नाही आणि हिला मिळू देत नाही अशी एवढ्या दुश्मनासारखे वागत होत. असं असत एवढे डोक्यात बसलेले असते हो डोक्यात बसलेले असतात ना. आणि एखाद्याला रा हे असतोय शोक असतोय करायचा असत्यात अडचणी काही बी काही बी अडचण असू प्रेम नसू दे तिच्यावर ती कुणा बाहेर खेळले असू दे पटत नसेल तीन लेकर तर त्याच्या आहेत तीन लेकराच्या महिला कोण नवरा देणार आहे. मग तिने तीन लेकरावर जाळी घातली ना तिची तीन लेकर तिच्याकडेच आहेत का हिच्याकडेच मोठाले असतील ते मोठालेत ना. मग हिने तीन लेकरावर जाळी घातली ना हिला कोण नवरा करून गेलं ह्यानं बायको केली ह्याच्या नोकरीवर त्याला बायको मिळाली ना पण हिच्या तीन लेकरावर हिला नवरा मिळते का नाही मिळत. मग हिने जवानी घातली एवढी तर माणूस की पाहिजे ना की माझ्या हिला तीन लेकर तर ही तिची जी पोटगी हिला मिळते तर कमीत कमी आपण तिची पोटगी तरी देऊन टाकावी ना. झोपण्याची इमानदारी नाही ठेवत रे काही लोक लेकर तरी कमीत कमी. आता मोठाले लेकर झाल्यावर सुना झाल्यावर ह्याने सांभाळावा पण ती बाई स्वतः माहेरात राहते. आता ते किती सांभाळत असते का नसते आपल्याला ते माहीत नाही परंतु ती बाई म्हणत होती की माझ्या सासूला हे असं असं करून मला मदत करा म्हणून म्हणलं हो. आता त्या सासून मला फोन केला तर मला म्हणली मॅडम तुम्ही माझ्या ह्याच्यावर नजर ठेवा. म्हणलं हो आता मी बेडला तुम्ही ढो त्या उस्मानाबादला म्हणलं कशी नजर ठेवायची. म्हणलं बाई जिथं तुझा नवरा नोकरी होता तिथली माहिती काढणार म्हणलं वकिलांसोबत मी पण बोलते म्हणलं जमलं तर मग बघू म्हणलं. असं झालंय बाकी काय म्हणतोस.